परवानगी मिळणे, अर्थ मोकळीक मिळणे, वाक्य राहुलला सहलीला जाण्याची परवानगी मिळाली, शाळा बुडवणे, अर्थ शाळेला दांडी मारणे, वाक्य घरी पूजा असल्यामुळे मोनिकाने शाळेला दांडी मारली, नवल वाटणे, अर्थ आश्चर्य वाटणे, वाक्य गाणे गाणारा रोबोट पाहून साहिलला नवल वाटले, फस्त करणे, अर्थ खाऊन संपवणे, वाक्य राधाने सर्व लाडू फस्त केले, खोडी उलटणे, अर्थ आपण केलेली खोडी अंगाशी येणे, वाक्य राधाला चिखलात पाडण्याची प्रियांकाची खोडी प्रियांकावरच उलटली, कित्ता गिरवणे, अर्थ एखादा वागेल तसेच वागणे, वाक्य सुरेखाने अपंगांना मदत करून आपल्या आई वडिलांचा कित्ता गिरवला, गहीवरून येणे, अर्थ हृदय भावनेने भरून येणे, वाक्य आपल्या मुलाने मिळवलेले मेडल पाहून कल्पनाला गहीवरून आले, डोळे पानवणे, अर्थ डोळ्यात अश्रू दाटणे, वाक्य पप्पा ओरडल्यामुळे छोट्या निखिलचे डोळे पानावले, प्रवेश घेणे, अर्थ दाखल होणे, वाक्य पियुषने क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला, अचंबा वाटणे, अर्थ आश्चर्य वाटणे, वाक्य करण अचानक घरी आलेला पाहून रामरावांना अचंबा वाटला, पोट तिडकीने बोलणे, अर्थ मनापासून कळकळीने बोलणे, वाक्य परीक्षेत नापास झालेल्या सचिनला सरपोट तिडकीने समजावून सांगत होते, निरुत्तर होणे, अर्थ एखाद्याच्या प्रश्नाने अबोल होणे, वाक्य छोट्या चिवूच्या प्रश्नामुळे तिचे आई बाबा निरुत्तर झाले, दार खुले होणे, अर्थ संधी मिळणे, वाक्य गावात वाचनालय झाल्यामुळे मुलांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासाचे दार खुले झाले, आभाळ ठेंगणे होणे, अर्थ खूप आनंद होणे, वाक्य नदीवरील पूल बांधून पूर्ण झाल्यामुळे गावकऱ्यांना आभाळ ठेंगणे झाले, रक्ताचे पाणी करणे, अर्थ खूप कष्ट करणे, वाक्य सुवर्णाने आपल्या रक्ताचे पाणी करून राधाला डॉक्टर बनवले, आग्रह करणे, अर्थ हट्ट करणे, वाक्य ऋतुजा जत्रेला जाण्याचा आग्रह करत होती, टाळाटाळ करणे, अर्थ एखादी गोष्ट करायची टाळणे, वाक्य राहुल शेतावर जायला टाळाटाळ करत होता, पोटात कावळे ओरडणे, अर्थ खूप भूक लागणे, वाक्य कडक उपवासामुळे संध्याकाळी सागरच्या पोटात कावळे ओरडत होते, डोळा लागणे, अर्थ झोप येणे, वाक्य भात कापणीमुळे संध्याकाळी आईचा लवकर डोळा लागला, थंडीने कुडकुडणे, अर्थ खूप थंडी वाजणे, वाक्य रस्त्यावर एक माणूस थंडीने कुडकुडत होता, पोटाशी धरणे, अर्थ मायेने जवळ घेणे, वाक्य छोट्या मुन्नाला आजीने पोटाशी धरले, कडकडून भेटणे, अर्थ घट्ट मिठी मारणे, वाक्य
परदेशाहून परतलेल्या आपल्या मित्राला रोहन कडकडून भेटला. झटत राहणे, अर्थ सतत प्रयत्न करणे. वाक्य: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रकाश खूप झटत असे. पाठलाग करणे, अर्थ पाठोपाठ जाणे. वाक्य: धडक देणाऱ्या मोटरसायकल स्वाराचा लोकांनी पाठलाग केला. देहभान विसरणे, अर्थ स्वतःची जाणीव विसरणे. वाक्य: गरबा खेळताना मोनिका देहभान विसरून नाचत होती. घामाघूम होणे, अर्थ खूप घाम येणे. वाक्य: मैदानाभोवती एक फेरी मारताच सम्राट घामाघूम झाला. पाठ थोपटणे, अर्थ शाबासकी देणे. वाक्य: एक हाती मॅच जिंकून देणाऱ्या रोहितची सर्वजण पाठ थोपटत होते. आनंद उतू जाणे, अर्थ खूप आनंद होणे. वाक्य: भारताने विश्वचषक जिंकल्यामुळे सर्वांचा आनंद उतू जात होता. नावाचा जप चालणे, अर्थ सारखी सारखी एखादी गोष्ट आठवणे. वाक्य: राधाबाई दिवसभर हरिनामाचा जप करत होती. धुडकावून लावणे, अर्थ नकार देणे. वाक्य: सरकारने शेतकऱ्यांची मागणी धुडकावून लावली. मनावर ताबा मिळवणे, अर्थ संयम बाळगणे. वाक्य: बुद्धिबळाच्या खेळात मनावर ताबा ठेवावा लागतो. गायब होणे, अर्थ नाहीसे होणे. वाक्य: काठावर आलेली मगर अचानक गायब झाली. मन लालचावणे, अर्थ एखादी गोष्ट हवी हवीशी वाटणे. वाक्य: रंगीबिरंगी खेळणी पाहून छोट्या दुर्गाचे मन लालचावत होते. मन भरून येणे, अर्थ भावना दाटून येणे. वाक्य: नोकरीसाठी जाणाऱ्या राधिकाला पाहून आईचे मन भरून आले. पदर पसरणे, अर्थ दुवा मागणे. वाक्य: लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आई सर्वांसमोर पदर पसरत होती.